तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. जिल्हाधिकारी सोलापूर असताना त्या ठिकाणी देखील एक कृषी प्रदर्शन आणि इतर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. मात्र माननीय पालकमंत्री महोदय आणि खासदार सुजयजी विखे यांच्या माध्यमातून, त्यांच्या एका वेगळ्या विजनमधून हा जो आहे की संयुक्तरित्या हा प्रदर्शनाचा कार्यक्रम होतो आहे, अतिशय कौतुकाची अशी बाब ही आहे. कारण शासनाचं प्रत्येक डिपार्टमेंट जे आहे हे कुठल्या ना कुठल्या तरी घटका करता आणि विशेष करून शेतकऱ्यांच्या करता या ठिकाणी त्यांच्या सगळ्याच योजना असतात. मात्र हे जे प्रदर्शन जे गेले 4 दिवस झालेलं आहे, त्याच्यामध्ये सर्व यंत्रणा, कामे, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन, कृषी विभाग सर्वजण एकत्र आले आणि एकत्र येऊन एका कॉमन गोल करता, एका कॉमन घटका करता, शेतकऱ्याकरता हे त्यांनी एकत्रित कार्यक्रम केला. त्याच्यामुळं हा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम झाला. म्हणजे फक्त आयसोलेशनमध्ये जर कार्यक्रम केला, शेतकरी आला, त्याचे फक्त जे काय अवजार आहेत, बाकीच्या बी बियाणं आहेत, नवीन जाती आहेत ते बघून गेल्या, मात्र प्रत्येक शेतकऱ्याचा जो अँसिलरी बिझनेस आहे किंवा आजकाल तर आपल्या जिल्ह्यामध्ये हा मेजर बिझनेस जो आहे तो दुधाचा आहे, त्या दृष्टिकोनातून पशुसंवर्धन विभागाचा देखील त्या ठिकाणी त्यांनी त्यातल्या काही इनपुट्स त्या ठिकाणी घेतलेले आहेत. शेतकरी आहे, शेतकऱ्याचं कुटुंब आहे, गावातल्या सर्व महिला आहेत, बचत गट आहेत आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांच्या ज्या काय वस्तू आहेत त्या वस्तूची विक्री देखील इथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. हे असा कार्यक्रम जो आहे की आता ह्या कार्यक्रमानंतर शासनाला देखील असं वाटायला लागेल की हा सगळ्यात जो आहे की सगळ्या विभागाचं एकत्रितरित्याच प्रदर्शन केलं तर ते जास्त फायदेशीर ठरेल, जास्त किफायतशीर ठरेल आणि निश्चित त्याच्याबद्दल शासनाकडे हा जो आहे हा सक्सेस किंवा हा पायलट प्रोजेक्ट आहे हा शासनाकडे निश्चित आपण डॉक्युमेंटेशन करून आपण पाठवूया. या वर्षाचं जे आहे हे वर्ष जे आहे की ह्या प्रदर्शनाची थीमच अशी आहे की हे वर्ष इंटरनॅशनल मिलेट इयर आहे आणि आपला जिल्हा हा कृषी प्रधान जिल्हा आहे आणि ह्या ठिकाणी जे जे काही धान्य या ठिकाणी होत असतं त्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ सारखं विद्यापीठ आहे आणि त्या विद्यापीठाच्या माध्यमातून आणि ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला निश्चितच भविष्यामध्ये कशा प्रकारची शेती करावी, कशा प्रकारची पिकं घ्यावीत ह्या प्रदर्शनातून निश्चितच त्याला एक वेगळी कल्पना, एक वेगळी दिशा मिळेल याबद्दल माझ्या मनामध्ये साशंकता नाही. या ठिकाणी जे एवढे 570 स्टॉल्स लागलेले होते, म्हणजे जे खऱ्या अर्थानं संकल्पना जी आहे की शेतकरी टू ग्राहक आणि त्या दृष्टिकोनातून या प्रदर्शनानं एक उच्चांक गाठलेला आहे की बचत गटाच्या माध्यमातून 5 कोटीपेक्षा अधिक आणि कृषी विभागाच्या मार्फत किंवा त्यांच्या ज्या काही उत्पादनं होती त्याच्यामध्ये 5 कोटी म्हणजे जवळजवळ 10 कोटीची टर्न ओव्हर हे गेल्या 4 दिवसामध्ये झालेली आहे. आज या ठिकाणी अकोल्यातली महिला शीला इदे यांनी या ठिकाणी मला बैलगाडी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि मला अतिशय आनंद वाटला की जे सुरुवातीला ही बैलगाडीची जी आहे की तिने स्वतःचं जे आहे की एवढं स्वतःला आपण अंडर एस्टिमेट केलेलं होतं की तिनं काहीतरी 25-30 बैलगाड्या आणल्या आणि तिनं आत्ता जवळजवळ पुढच्या 400 बैलगाड्याचं बुकिंग या ठिकाणी केलेलं आहे. जे सुरुवातीला 500 रुपयाला ती विकत होती त्याच्याऐवजी ती आता 2500 रुपयाला विकती आहे. म्हणजे तिचं खरंच कौशल्य त्याच्यामध्ये आहे.
की प्रत्येकाच्या मनामध्ये ती बैलगाडी बघितल्यानंतर जी आहे की आपण सुरुवातीला आपल्याला जो अंडर एस्टिमेट करतो ते अंडर एस्टिमेट न करता खऱ्या अर्थानं त्या याची मालाची काय किंमत आहे ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून ह्या सगळ्या महिला बचत गटांना मिळाल्या. किंवा पशुसंवर्धनसाठी हे एक चॅलेंजच होतं, पण जसं जसं आम्ही याची प्लॅनिंग करत गेलो, जसं आम्ही याच्यात पुढे जात होतो, तसा आम्हाला जो रिस्पॉन्स मिळत होता बचत गटांकडून, त्यांच्याकडून ज्या पद्धतीने गोष्टी समोर येत होत्या, आम्हाला एवढा उत्साह आमचा वाढत होता. आणि आम्हाला एक साधारणतः आठवड्याभर आधीच हा अंदाज आला होता की हा यावेळेसचं जे प्रदर्शन आहे हे जरा काहीतरी हटके होणार आहे आणि काहीतरी वेगळं होणार आहे, खूप मोठ्या पद्धतीने सक्सेसफुल होणार आहे. मी खरं सांगतो, माझ्या एक आठवड्याभर आधीच्या मीटिंगपर्यंत मी बरेच आमच्या कर्मचाऱ्यांना आमच्या मीटिंगमध्ये सांगायचो की खूप मोठं प्रदर्शन आपल्या हातून हे होणार आहे. खरं तर हे मी माझं एक पहिलंच साई ज्योती प्रदर्शन आहे आणि अत्यंत ग्रँड स्वरूपात झालं आहे, त्यामुळं मी ॲज अ CEO म्हणून सुद्धा माझ्या सगळ्या MSRLM कर्मचाऱ्यांचे, सोबतच कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचे, पशुसंवर्धनच्या कर्मचाऱ्यांचे खूप आभार मानतो की आपण एक अत्यंत चांगला सोहळा इथे एक पार पाडलेला आहे ज्याच्यावर नगरकरांनी अतोनात प्रेम केलेलं आहे. आता आकड्यांचा उल्लेख झाला, मी त्या आकड्यांबद्दल सुरुवातीला बोलणार होतो की एवढ्या कोटीचं आपलं हे झालं, तेवढ्या कोटीचं, पण मला जेव्हा मी माझ्या बचत गटांच्या माता भगिनींचं जेव्हा मनोगत ऐकलं तेव्हा मला ह्या कोटी कोटींच्या आकड्यांपेक्षा त्यांनी जे इथे येताना जे कष्ट घेतले, त्यांनी जे प्रत्येकाच्या स्टोरीज इथे शेअर केल्या, त्याच्याबद्दल मला जास्त बोलणं इथे महत्त्वाचं वाटलं. कोरोनामध्ये किंवा इतर कारणामुळे आपला पती गमावल्यामुळे एकल झालेल्या महिला, त्यांना त्यांनी स्वतःच्या भाषणात सांगितलं की इतक्या वर्षानंतर काही जर आनंदाचा क्षण मिळाला असेल तर आपल्या या साई ज्योती प्रदर्शनामध्ये, नगर महोत्सवामध्ये मिळाला आहे. ह्याच्यापेक्षा जास्त मोठी कॉम्प्लिमेंट ही प्रशासनासाठी असूच शकत नाही की एवढा जो व्हल्नरेबल सेक्शन आहे सोसायटीचा त्याच्यासाठी आम्ही काही याच्यामध्ये करू शकलो. एका महिला भगिनींनी आपल्याला सांगितलं की त्यांचे पती तिथे यायला त्यांना सुरुवातीला सपोर्ट करत नव्हते, पण जेव्हा ते जिद्दीने इथे आल्या आणि त्यांनी 1-2 लाखाचा सेल इथे केला तेव्हा पतीसुद्धा त्यांना इथे सहकार्य करायला आले. तर मित्रांनो, ही काय कोणत्याही सामाजिक क्रांतीपेक्षा हे कमी नाही असं माझं ठाम मत आहे की ज्या महिला ज्या घराबाहेर आपल्या पडत नव्हत्या, आणि उमेदचं मेन ब्रीदवाक्यच हे आहे की महिलांना एक सामाजिक स्तर त्यांचा उंचावला पाहिजे, जरा सामाजिक जे त्यांचं अभिसरण आहे, जे सोशल इंटिग्रेशन आहे, जे काही भागात जास्त आहे काही भागात कमी आहे, ते सगळ्या महिलांना समान संधी उपलब्ध करून देण्याचं जे उमेदचं काम आहे ते खऱ्या अर्थानं आपल्या जिल्ह्यात या सक्सेसफुल सुरू आहे असं सांगताना मला जिल्हा परिषद CEO म्हणून अभिमान सुद्धा वाटतो की साधारणतः 22,000 बचत गटांच्या माध्यमातून अत्यंत चांगलं काम जिल्हाभरात आपल्या उमेदच्या माध्यमातून चाललं आहे. तर खूप काही बोलण्यासारखं आहे, पण मी मला एवढंच सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारची छोटी मोठी काही तक्रार माझ्यापर्यंत या 4-5 दिवसात आली नाही हे सुद्धा आपल्या या कार्यक्रमाचं एक खूप मोठं यश समजावं लागेल. आम्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीने जेवढा चांगला आपल्याला सुविधा देण्याचा प्रयत्न केला होता तेवढा केलाच आणि त्याला आपण प्रशंसा केली हे सुद्धा मला चांगलं वाटतंय. अशाच प्रकारचे प्रोग्राम आपण वारंवार घडवत राहू आणि आपला जो सामाजिक जो स्तर उंचवण्याचा जो आपला प्रयत्न आहे उमेदच्या माध्यमातून हो आपला सफल होणारच आहे. या सर्व महिला माता भगिनींचे इतरही उद्योजकांचे मनोगत ऐकल्यावर अत्यंत आनंद होतो आहे की एक जिल्हा प्रशासनाच्या हातून हे चांगलं काम इथे घडलेलं आहे. असंच काम आपण पुढच्या वर्षी सुद्धा करू, ह्याच्यापेक्षा मोठ्या स्वरूपात करू. याचा मी यावर्षी 570 स्टॉल होते, आम्ही स्वतःसाठी एक टार्गेट ठेवतो की पुढच्या वर्षी कमीत कमी 700 स्टॉल तरी आम्ही इथे कार्यक्रमामध्ये लावू आणि बचत गटांचे त्यातले 350-400 स्टॉल राहतील अशी मी ग्वाही जिल्हा प्रशासनाच्या वतीने देतो. आता आमचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लांगोर साहेबांनी सांगितलं की हे बचत गटांचे मेळावे तर आपण घेत राहतो तालुका स्तरीय जिल्हा स्तरीय, पण ह्याच्या पुढे जाऊनही आपल्याला ऑनलाईन मार्केटिंग करायची आहे. त्यासाठीच आपण जर तुम्ही जर नीट पाहिलं असेल तर आपण पहिल्या दिवशी ई कॅटलॉगचं माननीय पालकमंत्री साहेबांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे. आता ते आम्ही 100 बचत गटच फक्त त्यात प्रायोगिक तत्वावर इनरोल केलेले आहेत. आता येत्या काळात आम्ही पूर्ण 20,000 बचत गट त्यात आम्ही टाकणार आहे आणि त्याच्यात जसं अमेझॉन फ्लिपकार्टवर एखादा व्यक्ती तुमचे प्रोडक्ट बघून तुम्हाला ऑर्डर देऊ शकतो ऑनलाईन, सेम तुम्हाला याच्यामध्ये होणार आहे. त्यामुळं 24 तास 365 दिवस तुम्हाला तुमचे प्रोडक्ट ऑनलाईन दाखवण्यासाठी आणि जे तुमचं जे आपले कस्टमर्स आहेत त्यांच्यापर्यंत आपले प्रोडक्ट पोहोचवण्याची संधी आपण हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत, त्याचा सुद्धा आपण लाभ घ्यावा. मी प्रत्येक माझे MSRLMचे कर्मचारी ज्यांनी 5 दिवस तर इथे मेहनत केलीच, पण याच्या मागे त्यांनी महिनाभर मेहनत केली त्यांचा सुद्धा आभार मानतो. बऱ्याचदा असं होतं की महिला भगिनींना असं वाटतं आपण जर आकडा सांगितला तर मग आपल्याला काय टॅक्स द्यावा लागतोय किंवा काय, त्यामुळं असा एक ट्रेंड आहे की बाबा आकडे वस्तुनिष्ठ आकडे न सांगता
पण या ठिकाणी या स्टेजवर येऊन महिला भगिनींनी त्यांच्या सेलचे आकडे सांगितले. विशेष म्हणजे काही गटांनी तर अगदी 10 लाखचा सेल क्रॉस केलेला आहे. म्हणजे खेळणी मधील जी बैलगाडी बनवली जाते एक फार म्हणजे चांगली गोष्ट आहे. सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि पुढील कामकाजासाठी पुढील भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबायची एवढी संधी दिली आणि आम्ही एवढं प्रोडक्ट बनवलं पण मग आम्हाला विक्रीची संधी कुठेही नसायची. त्यामुळे आज आमच्या ज्या सर्व उमेदची टीम आहे त्यांनी आम्हाला इथे खूप छान हे केलं आणि इथे जी व्यवस्था होती राहायची खायची वगैरे आज आम्हाला असं वाटलं नाही की आम्ही 5 दिवस इथं होतो. एकदम आम्हाला घरच्यासारखं वातावरण वगैरे इथं मिळालं गेलं. माझं प्रोडक्ट सुद्धा इथं खूप चांगल्या प्रमाणात विकलं गेलं. मी बाजरीची खारवडी मिक्स डायबिटीज स्पेशल कारले लोणचे मिक्स लोणचे व त्यासोबत मी राजगिरा लाडू आणला होता. माझा भरपूर 1-2 लाखापर्यंतची विक्री झालेली. अजून थोडा माल राहिलेला आहे तर तो आतापर्यंत तो सुद्धा गेलेला असेल. आणि असं जर व्यासपीठ महिलांना मिळालं तर महिला खूप पुढे जातील. आणि सगळ्यांनाच माहिती या कोरोना काळामध्ये जे सगळं बंद होतं त्यामध्ये प्रत्येक महिलेनं आज घर चालवलेले प्रत्येक महिलेने आपल्या कुटुंबाला साथ दिलेली आहे. त्यामुळे जे म्हणजे असं आम्हाला उमेदची टीम खूप सहकार्य करते त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि